हॅलो मित्रांनो, मी पूजा वाघ. वेलकम टू अवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ पहिला, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यामधलं पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. उत्तर, वॉल्टेअर. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेअर यास म्हणता येईल. दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. उत्तर, मायकल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. त्यातील ब, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. यामध्ये आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहे, त्यामध्ये युरोपातील विचारवंत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून लिहायची आहे. त्यामधील पहिली जोडी आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल ग्रंथ रीजन अँड हिस्टरी. दुसरी जोडी आहे, लिओपॉल व्हॉन रांके ग्रंथ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी. तिसरी जोडी आहे, हिरोडोटस ग्रंथ द हिस्टरीज. चौथी जोडी आहे, कार्ल मार्क्स ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. यापैकी चुकीची जोडी आहे, कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर दुरुस्त केलेली जोडी आहे, कार्ल मार्क्स दास कॅपिटल. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातील पहिली संकल्पना आहे द्वंद्ववाद. त्याचे उत्तर आहे, अ, कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. ब, दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची तर्कधिष्ठित उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. थोडक्यात, दोन्ही परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या मांडणीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यातील दुसरी संकल्पना आहे अॅनल्स प्रणाली. त्याचे उत्तर, अ, अॅनल्स प्रणालीमुळे राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक तत्कालीन हवामान, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच अॅनल्स प्रणाली असे म्हणतात. ब, अॅनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी प्रणाली. प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातील पहिलं, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्याचे उत्तर, त्याचे कारण आपल्याला सांगायचे, अ, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमो द बोवा या फ्रेंच विदुषाने स्त्रीवादी भूमिका मांडली. ब, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. क, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. ड, यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांसाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य
यांच्या यासारख्या विविध पैलूंवर सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यातील दुसरा प्रश्न, फुको यांच्या मते लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. कारण अ मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी चुकीची ठरवली. ब त्यांच्या मते पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. क फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. प्रश्न चौथा आहे मित्रांनो, पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, गतकाळात घडून गेलेल्या घटनांची योग्य संदर्भ लावून त्याचे आकलन करून चिकित्सक संशोधन करणे, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे, या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. त्यातील दुसरा प्रश्न आहे, रेने देकाल्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर, एखादी गोष्ट सत्य आहे असे निशाश्वतरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नका. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे, अशा मतांचा फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात आग्रह धरला. त्यातील तिसरा प्रश्न आहे, व्हॉल्टेअर यांनी आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? त्याचे उत्तर, इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटना याचा कालक्रम, तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न पाचवा आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत सांगायचे आहे. तर पहिले विचारवंत असणार आहे रेने देकार्त, दुसरे विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, तिसरे विचारवंत आहे लिओपॉल्ड व्हॉन रांके, तर चौथे विचारवंत आहे व्हॉल्टेअर. प्रश्न सहावा आहे मित्रांनो, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. त्याचे उत्तर, अ 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. ब माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. क समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही, त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. ड उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षांचा इतिहास आहे. त्यातील दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? त्याचे उत्तर असणार आहे, अ ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. ब हे प्रश्न भूतकाळातील मानवी समाज घटकाने विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधित असतात. त्यांचा संबंध
दैवी घटना किंवा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो? क, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते. ड, मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेग इतिहासात घेतला जातो. ही आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये आहे. यातील तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? त्याचे उत्तर असणार आहे, अ, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेले इतिहासाची पुनर्रचना होय. ब, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्यावर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. क, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. ड, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न चौथा आहे, लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. त्याचं उत्तर असणार आहे, अ, लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. ब, इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज याचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. क, या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. ड, इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. ई, जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. अशा प्रकारे मित्रांनो, हा स्वाध्याय इथे पूर्ण झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्वाध्यायासोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.